बागेत बहरलेल्या फुलांप्रमाणे सदोदित टवटवीत राहून दुसऱ्यांच्या जीवनात हास्य फुलवणारी आमची सखी स्वर्गवासी विलेट लोपीस, आज तुला जाऊन एक महिना पूर्ण झालेला आहे. परंतु परतूनही तू येशील परत या भाबड्या आशेने आज आम्ही सर्वजण तुला रबिदी चर्चच्या आवारात भिरभिरत्या नजरेने शोधत असतो. खरोखरच तू अचानक निघून गेलीस, परंतु आजही तू दिलेला जो सेवेचा मंत्र आहे, सेवामय जीवनातून आध्यात्मिकतेकडे आणि मानसिक शांतीकडे जाण्याचा मार्ग तू आम्हा सगळ्यांना देऊन गेली आहेस. तसेच तुझा सांस्कृतिक ठेवाही तू आमच्याबरोबर ठेवलेला आहे, आणि म्हणूनच गेल्याच वर्षी तुझ्या या नाट्यकलेचा आदर करत समर्पित कलामंडळ रमेदीतर्फे गेल्याच वर्षी नाट्यकर्मी सन्माननीय प्रदीप खबरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यावेळेचे तुझे ते मुखकमलावरील हास्य आजही आम्हाला आठवते, आम्ही नाहीच विसरणार ते. खरोखर ते आनंदाचे क्षण घेऊन आणि तुझ्या त्या चेहऱ्यावरील प्रसन्नता घेऊन तू अचानकपणे देवाकडे निघून गेलीस. तू आज परमेश्वराठे स्वर्गराज्यात सुखशांतीने त्या ठिकाणी राहत असशीलस. तुझ्यासाठी आम्ही नक्कीच प्रार्थना करत आहोत. तू देखील आमच्यासाठी प्रार्थना कर, आणि तू दिलेले हे सेवेचे व्रत आमच्या सर्वांकडनं असे सदोदित पुढे जाऊ दे आणि चांगून बसलीस. आजही तू दिलेले विचारधन अनेक व्हिडिओमध्ये तू लोकांना उत्स्फूर्तपणे चांगलं काहीतरी देऊन गेलेली आहे, हे सगळं आमच्याबरोबर आहेच. आणि तुझं ते सेवामय जीवनही आम्ही विसरू शकत नाही, आणि म्हणूनच समर्पित कलामंडळातर्फे आम्ही तुला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. मुंबई महानगरपालिके ज्ञानदान करताना अनेक लेखकांच्या साहित्यावर आधारित नाट्यकरणात त्यांचा सहभाग नेहमीच असेल, आणि उत्कृष्ट दिग्दर्शनाचा 2 वेळा पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी लाभलेला होता. उत्तम निवेदिका असून त्यांचा सामाजिक कार्यातला सहभाग फार मोठा आहे. अमर नाट्य कला मंडळ यांच्या मागे वळून पाहू नकोस, मेला तो 7-12 जागृती कला मंडळ आयोजित नातेसंबंधापेक्षा 7-12 महान या नाटकात त्यांचा सहभाग होता. आपल्या सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याची दखल मुंबई महानगरपालिकेने घेऊन आदर्श शिक्षिका महापौर पुरस्काराने आपल्याला गौरविण्यात आले आहे. आपल्या सामाजिक आणि नाट्य क्षेत्रातील कर्तृत्वाचा सन्मान आम्ही सन्माननीय प्रदीप कबरे सर यांच्या शुभ हस्ते करत आहोत. विलेट नातेसंबंधापेक्षा 7-12 महान या प्रसिद्ध नाटकामध्ये तू वठवलेली जी भूमिका आहे, त्या भूमिकेला तू योग्य न्याय दिलास आणि श्रोत्यांच्या प्रेक्षकांच्या हृदयात तू जाऊन बसलीस. तुला आम्ही विसरूच शकत नाही. अनेक समर्पित कलामंडळातर्फे तू व्हिडिओ तयार केलेस, त्याच्यामधून लोकांपर्यंत चांगले विचारधन तू पोचवलेस. खरोखरच तुझ्याप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करत असताना आजच्या या दिनी तुला समर्पित कलामंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करत आहोत. मला सर्व रे मिळाले मी.